माजी मंत्री सहकार महर्षी व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर निस्वार्थी भावनेने जनसेवा करीत जनसामान्यांच्या कल्याणासाठी आपला देह झिजविला. स्वर्गीय कोल्हे साहेब हे महाराष्ट्राला समृद्ध करणारे दृष्टे लोकनेते व उत्तुंग व्यक्तिमत्व होते. स्वर्गीय कोल्हे साहेब हे केवळ स्वतःपुरते जगले नाही तर समाजासाठी जगले. सामाजिक, राजकीय, कृषी, सिंचन, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय आहे. अफाट जनसंपर्क व तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटणारा असा कर्तव्यगार लोकनेता पुन्हा होणे नाही. अशा शब्दात रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव ढोक महाराज यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा गौरव केलाय. राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार, सिंचन, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीनं राज्यात व देशात आपला अमिट ठसा उमटवणारे कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते सहकार महर्षी माजी मंत्री व संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव गेनुजी कोल्हे साहेब यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा रविवारी कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केला होता. यावेळी हरिभक्त परायण रामराव ढोक महाराज यांचं जाहीर हरिकीर्तन झालंय. याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, भाजप नेते माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे, खासदार डॉ सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, परमपूज्य आनंद महाराज, संत जंगलीदास माऊली आश्रम व आत्मा मालिक ध्यानपीठाचे परमानंद महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेश गिरीजी महाराज यांनी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या सोहळ्यात स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या सहचारिणी श्रीमती सिंधुताई कोल्हे माई, भगिनी सुमनताई पवार, कुसुमताई शिंदे, ज्येष्ठ कन्या श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार, स्नुषा, भाजप प्रदेश सचिव स्नेहलता ताई कोल्हे, स्वर्गीय कोल्हे साहेबांचे बंधू दत्तात्रय नाना कोल्हे, सुरेश कोल्हे, अनिल कोल्हे, दिलीप कोल्हे, रजनीश कोल्हे, वसंतराव कोल्हे, राजेंद्र कोल्हे, सचिन कोल्हे, अमृता वसंतराव पवार, प्राची वसंतराव पवार, मनाली ताई कोल्हे, निकिताताई कोल्हे, रेणुकाताई कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे तसेच कोल्हे व पवार परिवारातील सदस्यांसह सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग, अण्णासाहेब म्हस्के, डॉ सुधीर तांबे, भाऊसाहेब पवार, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, रावसाहेब म्हस्के, भाऊसाहेब ठोंबरे, सुरेश वाबळे, रवींद्र काळे, नानासाहेब पाटील, राजेंद्र देशमुख, अप्पासाहेब पाटील, महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे, राजेंद्र बापू जाधव, संजय सातभाई, कैलास ठोळे, पराग संधान, अरुण काका येवले, ऍडव्होकेट विनायक होऊन, तहसीलदार विजय बोर्डे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्यासह संजीवनी उद्योग समूह, संजीवनी शिक्षण संस्था तसेच राज्यभरातील विविध संस्था, पक्ष, संघटनांचे आजी माजी पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी तसेच राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार, शैक्षणिक, औद्योगिक, कला, साहित्य, सांस्कृतिक अशा सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, डॉ मिलिंद काका कोल्हे, डॉ मिलिंददादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, प्रणवदादा पवार, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैया कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, सुमितदादा कोल्हे, ईशांत कोल्हे, वेदांत कोल्हे व कोल्हे परिवारातील सर्व सदस्यांनी उपस्थितांचं स्वागत केलंय. यावेळी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गोरगरिबांच्या सेवेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका फिरता दवाखान्याचं लोकार्पण करण्यात आलंय. माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोपरगाव भूषण, समाजभूषण आणि तळागाळातील गरीब हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची घोषणा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या ज्येष्ठ कन्या निलिमाताई वसंतराव पवार यांनी यावेळी केली आहे. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या शालेय जीवनापासून ते संपूर्ण आयुष्यात घडलेल्या सर्व ठळक घटनांचा वेध घेणारी सचित्र ध्वनिचित्रफित यावेळी दाखवण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या आयुष्यभरातील सर्व वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे फलक लावण्यात आले होते. हजारोंच्या जनसमुदायानं माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्यप्रतीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवलाय. शेवटी भाजपाच्या प्रदेश सचिव सह स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांनी आभार मानले.
मांडले. आज हजारोंनी समाज पुढे आहे. नुसता हा नाटक नाही, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या डोक्यात, दोघाची आपल्या डोक्यात, काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतो, बाप तीन मजली इमारत बांधतो, तरी त्याचा एकुलता एक चिरंजीव त्याचा दहावा घालेल याची शाश्वती नाही. आपण वर्षभर पाहतो अख्ख्या तालुक्यात गावोगावी साहेबांचं मासिक श्राद्ध घातलंय लोकांनी, अन्नदान कीर्तन. यावरून विचार करा की केवढं प्रेम तालुक्याला साहेबांनी दिलं. स्वतः पुरते जगले नाही, सगळ्या तालुक्यातल्या गोर गरिबाचा उद्धार करण्यासाठी सगळ्यांच्या चुली पेटल्या, सगळी कामाला लागली, तरुण पोर याला कारणीभूत साहेब आहे. एकच वाक्य सांगतो, अपने के लिए जो चीता है वो मर जाता है और दूसरे के लिए जीता है वो अमर होता है. कोळी साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचा सहवास, ते सर्व नेते मंडळी आणि या परिसरात ज्यांनी एक सामाजिक काम केलं, भव्य दिव्य असं सामाजिक काम केलं आपण चित्रीकरणामध्ये बघितलं आहे. शैक्षणिक काम केलं, आध्यात्मिक धार्मिक पण काम केलं. सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाच्या धर्मकार्यामध्ये माजी महामंत्री शंकरावजी कोलेसाहेब यांचा मोठा तोलामोलाचा वाटा होता. तन मन धनाने त्या धर्मकार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. म्हणून कोळी साहेबांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये एक मोठं भव्य दिव्य काम केलं, त्याचं हे प्रतीक आज जनसागर, जनसमुदाय या माध्यमातून दिसत आहे. म्हणून राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने त्यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि त्यांनी आश्रमाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करून माझी दोन शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. कोपरगावच्या युवा पिढीला मार्गदर्शन आणि दिशा देण्याची आपण चित्रफित ऐकली आणि पाहिली. खर तर असं नेतृत्व होणे नाही, त्या कोपरगावच्या आणि एकूणच अहमदनगर जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्वाचा वाटा असलेले कोळी साहेब यांचं खऱ्या अर्थानं जीवन अतिशय असामान्य गेलं आणि म्हणून अतिशय विकसनशील, विकसित देशाची वाटचाल करत असताना कोपरगावच्या या विकासामध्ये महत्वाचं योगदान राहिलं. असं कोळी साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाला आपण सर्वजण उपस्थित आहात आणि म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. धन्यवाद महात्मे. एवढ्या मोठ्या संख्येने आलेले सर्व कोळी साहेबांवर प्रेम करणारे, आलेले सर्व जिल्ह्यामधून, महाराष्ट्रामधून आलेले सर्व कार्यकर्ते, पत्रकारांना मित्रांनो, आजच्या या पुण्यस्मरणानिमित्त सर्वच मान्यवर आपल्या आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतायत, करतील आणि म्हणून जास्त वेळ न घेता आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने आदरणीय स्वर्गीय शंकरजी कोळी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद साहेब. यानंतर माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब, मार्गदर्शनपर आपल्या सर्वांना डॉक्टर महाराजांनी कीर्तन केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्यातील आणि राज्यातील आलेले सर्व
इथे गण उपस्थित बंधुवाले पाहिजे. कोपरगाव तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे काही काम झालेले आहे ते जिल्ह्यासह राज्याला त्या ठिकाणी आदर्श आहे. कर्मवीर शंकरावजी काळे साहेब, कर्मवीर सरकार महर्षी कोल्हे साहेब, शिक्षण असेल, सहकार असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, कृषी अशा विविध क्षेत्रामध्ये सर्व त्यांनी एकत्रित काम केलेलं. काम करत असताना विचार राजकारणाचे वेगळे असलेले, परंतु संस्था टिकली पाहिजे, ती वाढवली पाहिजे, शेतकऱ्यांचं हित जोपासलं पाहिजे हे विचार काळे साहेब असेल, कोल्हे साहेब यांनी सातत्याने त्या ठिकाणी जोपासले आणि ते आपल्या सर्वांसाठी पुढच्या पिढीसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी आदर्श आहे. म्हणून एक कोपरगाव लोकप्रती म्हणून मी शंकरराव कोल्हे साहेब यांना आदरणीय अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. सर्व विविध क्षेत्रामध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये सातत्याने यशस्वी कळल्यापाशी सहकार म्हणजे शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रथम वर्षाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जनसापनाचा कीर्तनाच्या रूपाने आमदार ऐकले असे आहे. भक्तपरायण रामानाचार्य डोक महाराज, सर्व आमचे टाळकरी पेटीवाजनकर, मृदुवाजनकर, गायनाचार्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे कोल्हे साहेबांचे सर्व प्रेम करणारे सर्व चाहते बंधू आणि भगिनींनो, कोल्हे साहेबांचं जीवनपट सांगायचं जर म्हटलं तर एक दिवस नाही परंतु महिन्याभर सुद्धा आपल्याला जीवनपट आपल्याला सांगण्याला त्या ठिकाणी वेळ घडू शकत नाही. त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. मग शेतकऱ्याच्या प्रश्नासारखा प्रश्नासाठी असेल किंवा शेतकऱ्याच्या पाण्याच्या प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केला आणि ती आठवण आपण कितीतरी कदाचित विसरण्याचा प्रयत्न तरी केला. तर मला असं वाटतं त्यांचं कार्य, त्यांचं काम, त्यांनी केलेलं त्या ठिकाणी संघर्ष आणि त्यांनी केलेलं लोकांचं मिळवलेलं प्रेम हे मात्र प्रत्येकाच्या आठवणीमध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये राहण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे. म्हणून कोल्हे साहेब गेल्यामुळे जी काय आता त्यांच्या कुटुंबाला नातेवाईकांना मोठं दुःख झालं, परमेश्वराला मी एकच प्रार्थना करेन का त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती ताकद मनुष्याने द्यावी. व्यक्तिगत मी माझ्या कुटुंबाच्या वतीने साहेबांना भावपूर्ण श्रद्धा दिली आपण करून त्यांच्या आत्म्याला शांती लाभू असे आपल्याला सर्वांच्या वतीने परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. यानंतर आमदार आशीष सादर काळे, विनंती आहे आमदार आशीष काळे थोडक्यात आपलं या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतील. होते त्याचबरोबर साहेबांच्या बरोबर सहकारी म्हणून अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी काम केलं, त्या सर्वांनी आज साहेबांविषयी कृतज्ञता म्हणून इथे उपस्थिती जी दिली त्या सर्वांच्या बद्दल मी विनम्र अभिवादन व्यक्त करते. त्याचबरोबर समोर बसलेली ही जी सर्व बंधू भगिनी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रावरील मान्यवर मंडळी आणि साहेबांचे जीवाभावाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांना त्यांचीही मी मनापासून आभारी आहे. की खरं तर साहेब हे आमच्या चार चौघाच्या कुटुंबासाठी जगलेच नाही, संपूर्ण कार्यकर्ते साहेबांनी जोडलेली कोणा मोलाची सर्व माणसं, दीन दलित, संपूर्ण आदिवासी असतील, सर्व जाती धर्माचे लोक, आठना पगड जातीचा लोकांना जोडणारे साहेब होते आणि तोच सगळा त्यांचा परिवार होता.
आणि संपूर्ण आपण सगळे साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणून मानत होते. असा हा आपल्या कुटुंबाला कार्यकर्त्यांना आदरयुक्त दबदबा असलेलं हे नेतृत्व साहेबांविषयी कायमच सगळ्यांना आपले पण वाटलं. साहेब रागवले तरी कधीही कार्यकर्ता रुसला नाही, त्यांनी साहेबांना समजून घेतलं. कारण साहेबांचा स्वभाव ओटात एक आणि ओठात एक असा कधीच नव्हता. असे हे साहेब स्पष्टोक्त सडेतोडपणा आणि आपल्या कर्तव्याची गाठ कायमच त्यांनी बांधलेली होती. आणि म्हणून निश्चितच साहेब आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श होते. विशेषतः शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत राहिले आणि कामाशी आपल्या प्रामाणिक राहिले. खूप काम करणारा कार्यकर्ता आणि जीवा अगदी तळागाळातील माणसासाठी झटणारा कार्यकर्ता साहेबांचा सगळ्यात लाडका असायचा. त्यामुळे त्याची मुलं काय करतात, त्याची मुलगी कुठं दिली, त्याची सून कुठली आहे, इथपर्यंत साहेबांना कार्यकर्त्यांविषयी माहिती होती. असे खूप जीव लावून सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा साहेबांचा स्वभाव होता. राजकीय जीवनात एखाद्याला समोर बोलतील पण पाठीत खंजीर खुपसण्याचा साहेबांचा स्वभाव कधीच नव्हता. आणि असं राजकारण त्यांनी कधीच केलं नाही. काम करणाऱ्या माणसाला त्यांनी शाबासकीची थाप मिळणं म्हणजे त्याचं खूप मोठं भाग्य असायचं. आणि म्हणून मला मी तर खूप स्वतःला भाग्यवान समजते. साहेबांची सून म्हणून मला काम करता आलं. राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचे विचार मला जवळून ऐकता आले. माझा झालेला 400-500 मतांचा पराभव खरं तर साहेब मनाशी सोबत तसेच घेऊन गेले याचं दुःख मला कायम आहे. माझी समजूत काढताना साहेब मला म्हणाले, स्नेहा तू चांगलं काम करते परंतु तुला राजकारण लक्षात नाही आलं. आणि तू मला जर का सांगितलं असतं तर तुला 400-4000 मतं मी मिळवून दिली असते. खरं तर हा आत्मविश्वास वयाच्या 93 वर्षी सुद्धा हा आत्मविश्वास खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून निश्चित आपल्याला सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की माणसं साहेबांनी तुझ्यावर ठेवली, माणसं जोडली की आपण सगळ्यांची उपस्थिती ही खरी तर साहेबांची संपत्ती आहे आणि आमच्या परिवाराची सुद्धा संपत्ती आहे असं मी मानते. आणि म्हणून सोन्यासारखी माणसं साहेबांनी जोडली आणि असा हा लाखाचा पोशिंदा होता असं म्हणायला हरकत नाही. मनाचा मोठेपणा साहेबांपाशी खूप होता. मला एक दिवस बोलता बोलता म्हणाले, स्नेहा तू माझ्यापेक्षा चांगलं काम करते. खरं तर मी त्यांच्या पायाची धुळाही नव्हते पण त्यासाठी सुद्धा खूप मन मोठे लागतं. अशी उच्च विचारसरणी असलेल्या साहेबांचा सहवास आम्हाला लाभला पण आमच्यापेक्षा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जास्त लागला असं मला म्हणावं वाटतं. कारण बरेचसे कार्यकर्ते सांगतात, एका कार्यकर्त्याने मला सांगितलं की ताई धामी समाजाचा कार्यकर्ता होता, साहेब बेल्जियमला गेले आणि तिथून त्या कार्यकर्त्यासाठी वस्त्र घेऊन आले. एका जणाने सांगितलं, साहेबांनी लिलावात माझा ट्रॅक्टर ओढून नेला, तो परत त्या माणसाकडून घेऊन यायला लावला स्वतः पतसंस्थेचे बाकी भरली. असे छोटे छोटे खूप गोष्टी आहेत की प्रत्येकाच्या प्रपंचात साहेबांचा हातभार लागला. कुटुंबात आम्ही सर्व त्यांना भाऊ म्हणत. माझे वडील गेल्यानंतर 4 महिने त्याला आमदारकीने उभं राहावं लागतं पण भाऊ आधार वाटायचे. रोज विचारायचे, स्नेहा तू आज काय काम केलं. मला कार्यकर्त्यांपेक्षा किंवा मतदारांपेक्षा साहेबांचा धाक मोठा होता की त्यांना काम करणारा माणूस आवडायचं आणि रोज विचारायचं तू काय काम केलं. आणि आज असं सारखं त्यांची रोजची आठवण आल्याशिवाय राहत नाही. समाजात आपण काहीतरी कामं सतत केली पाहिजे, जनसामान्याच्या सुखदुःखात जात राहिलं पाहिजे असं त्यांना सतत वाटायचं. ते स्वतः वयाच्या 93 वर्षापर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. शेवटी संजीवनीवरच्या अधिकाऱ्यांना कल्पना आहे की साहेबांचा दिनक्रम सकाळी 8:30 सुरू झाल्यानंतर ते सैनिकी स्कूलला भेट द्यायचे, त्या मुलांबरोबर नाश्ता करायचे. त्याच्यानंतर साहेब कारखान्यावर गेल्यानंतर प्रत्येक विभागाचा जो विभाग प्रमुख असेल HOD ते साहेबांना त्या दिवशीचा रिपोर्ट सादर करायचे. ज्या दिवशी साहेबांचं शव कारखान्याच्या परिसरातून चाललं आणि अधिकाऱ्यांनी त्या शवपेटीवर शेवटचा रिपोर्ट ठेवला आणि धाय मोकळून संजीवनी कारखान्याचे अधिकारी रडले. कारण साहेब ज्यावेळी आजारी असत हॉस्पिटलमध्ये ICU ते कारखान्याचं क्रशिंग किती झालं असं विचारत इतकं त्या संजीवनी परिसरावर संजीवनीच्या कामकाजावर त्यांचं प्रेम होतं. आपल्या
सैनिकी स्कूलच्या मुलांसोबत बसणं असेल, आदिवासी आश्रम शाळेला भेट देणं असेल, असं सगळं काही. एखाद्या कामगाराचा मुलगा जर चांगल्या कंपनीत नोकरीला लागला, एखाद्या छोट्याशा शेतकऱ्याची मुलगी जर का चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली, तर साहेबांना खूप मनापासून समाधान वाटायचं की आपण उभी केलेली शिक्षण संस्था आहे आणि सार्थकी लागलं ते काम. खरं तर स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी ही शिक्षण क्षेत्राची ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं. थोडंसं मला एक दिवस बोलता बोलता म्हटले की काही एका साध्याशा चिठ्ठीवर वसंतदादांनी आपल्याला कॉलेजेस दिली. म्हणजे शिक्षण कोणाचं किती आहे याच्यापेक्षा त्या माणसाचं विजन किती मोठं होतं, पुढे पुढेच्या पिढ्यांना कसं चांगलं घडवता येईल यासाठी हे समर्पित आयुष्य जगलेली ही पिढी होती. त्यामुळे निश्चित आपल्या सर्वांचे ते प्रेरणास्थान आहे. झाले बहू होतील बहू, परंतु या समहा एवढंच या निमित्ताने म्हणेल, पण साहेब हे समाजासाठी समर्पित जरी होते तर परिवार सांभाळण्याचं जे काम आहे, परिवार सांभाळण्याचं संपूर्ण काम आमच्या माईंनी केलं. एकत्र कुटुंबात सगळ्यांना जोडून धरणं, सुना मुलांना सांभाळणं, त्यांच्यावर लक्ष देणं, देखरेख करणं, हे संपूर्ण उंबऱ्याच्या आत माईंनी सगळं काम बघितलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने साहेब परिवार आपल्या सगळ्यांसाठी समाजासाठी वेळ देऊ शकले, त्यामुळे माईंचं योगदान सुद्धा तितकंच मोठं आहे असं या निमित्ताने मी म्हणेन. आणि माईंनी खूप सगळ्यांना जोडून धरलं, परिवार जोडला, अगदी खूप साधं जीवन माई जगल्या. आणि म्हणून निश्चित माईंबद्दल सुद्धा आम्हाला सगळ्या परिवाराला खूप कृतज्ञता आहे. कारण एवढा मोठा माणूस जेव्हा समाजामध्ये घडतो तेव्हा पाठीमागे कोणीतरी सावलीसारखं उभं असतं, भक्कम आधार देणारा सहचारिणी म्हणून त्या आमच्या माई आहे. आणि म्हणून आमच्यासाठी साहेब, आपल्या सगळ्यांसाठी साहेब प्रेरणादायी कायमच राहील. आणि साहेब आपल्यात नसले तरी त्यांचे जे कार्य आहे या रूपाने ते आपल्यामध्ये कायम आपल्याला स्मरत राहतील. उपस्थित आपण सगळ्यांनी आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमच्या परिवारासाठी पुन्हा एकदा. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.